केवनो मी रोहित जी वेळेकर वेदा प्रतिनिधी नाले मी आज वडगाव या गावी आलेला आहे। वडगावचे परगतील शेतकरी एकगोटा पाटील यांनी वेदा प्लॅटिनम गेल्या वर्षी लागवड केली होती, त्यांचा मनोगत व्यक्त करण्यासाठी झालं आहे। तर पाटील तुमचा संपूर्ण परिचय? नमस्कार, मी व्यंकटराव मारुतराव कदम वडगाव, राहणार वडगाव। माझा मोबाईल नंबर 9346433015। मी वेदा सीडचे प्लॅटिनम कापसाची वाण गेल्या वर्षी लागवड केली होती। एक 3x1 अंतर किती बागेला लागते? 1 ते 3 बॅग लागले। 2 एकर होतं समजा, 2 एकरला 22 क्विंटल निघाले कापूस, 22 क्विंटल 11चं एवढे झाले समजा। आणि याची सोपा आहे आणि लवकर येते, लवकर येणार वाण आहे। आणि नंतर आपण दुसरं पीक काय बी घेऊ शकते। खताचे डोसेस किती? खताचे डोसेस 2 वेळेस दिले, 2 वेळेस। आणि रसची किडीला कसं थोडं कमी प्रमाण, अटॅक कमी आहे रसची किडीला। किती फवारणी केली? 4 फवारणी केली। जास्त अटॅक येत नाही, नाही अटॅक। आणि उत्पन्नाला चांगला आहे, शेतकरी लावू शकता चांगलं बिंदास। तुम्ही आम्ही पारंपरिक पद्धतीने कापूस लागवड करता, पण या व्हरायटीमध्ये तुम्हाला नवीन काय वाटलं दुसऱ्यापेक्षा? म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न, जास्त उत्पन्न येते असं समजा। अंतर जवळ करायचं चांगलं। आणि आपण पहिलं मी 3.5x4x असे लागवड करत गेलो, 5x लागवड केलो होतो, पण ॲव्हरेज तेवढं हे झालं नाही। आता हे सरळ वाढणारं झाडं व्हरायटी असल्यामुळं एका झाडाला जरी 20 जरी काय बोंड लागले समजा तरी ॲव्हरेज चांगलं येते समजा। आता दुसऱ्याला अंतर जास्त ठेवून आपण मेहनत करून जास्त बोंड बसण्यापेक्षा जवळ अंतर घेऊन कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न येऊ शकते। वेचायला वगैरे वेचायला सोपं, बोंड साईज मध्यम आहे एकदम। गेल्या वर्षी तुम्ही 2 एकर लागवड केली होती, किती एकर करणार? आता या वर्षी 7 एकर पूर्ण संपूर्ण क्षेत्रात प्लॅटिनम लागवड करायचं। आणि तुमच्या गावामध्ये तुमचं बघून बाकीचे शेतकरी बरेच या वर्षी क्षेत्र वाढते समजा, भरपूर क्षेत्र, चांगली व्हरायटी आहे समजा। हलक्या रानाला आपण अंतर आणि जवळ केलं तरी चालते समजा, 2.5x1 केलं समजा। हलक्या रानाला एकदम जर हलकी जमीन असली समजा 2.5x1 करू शकता। मीडियम जमीनला 3x1 असं। आता गेल्या वर्षी मीडियम जमीन होती माझी, 3x1 होतं, चांगला ॲव्हरेज आला समजा। तर यावर्षी भारी जमीन आहे पण 3x1च ठेवणार आहोत।